आणि या ठिकाणी येशू ख्रिस्त आहे, नाही का, येशू ख्रिस्त आहे आणि फिलिप, त्या येशूची आणि फिलिपची भेट होती. सर्वजण माझ्या मागे म्हणू शकता का, येशूची आणि फिलिपची भेट होती. आमेन. दे मीट इच अदर. आणि त्याच्यानंतर फिलिप जातो त्याच्या भावाकडं. त्याच्या भावाचं नाव आहे नथॅनियल. आणि नथॅनियलला तो काय म्हणतो आपण पाहूया, ठीक आहे. आपण 45व्या वचनापासून आपण वाचणार आहोत, ताई तुम्ही वाचू शकता, मी रिपीट करतो. हा, फिलिपाला नथनेल भेटल्यावर तो त्याला म्हणतो, ज्याच्याविषयी मोशेने कुठं लिहिले, नियमशास्त्र म्हणजे जुना करार. ओके, जुना करार जे पहिले 5 पुस्तकं आहेत तोरा, ते मोशेने लिहिले आहेत, बरोबर. मोशेने ज्याच्याविषयी लिहिलेलं आहे व संदेश त्यांनी देखील लिहिलं, म्हणजे जुना करार ज्याच्याबद्दल आहे. तुम्हाला माहिती, जुना करार एका व्यक्तीबद्दल आहे, त्यामध्ये बरेचशे गोष्टी आहेत, बरेचशे स्टोरीज आहेत, बट ते एक जुना करार एक गोष्टीकडे किंवा एका व्यक्तीकडे पॉइंट करत आहे, दिशा दाखवतो एका व्यक्तीकडे. तो कोण आहे माहिती तुम्हाला? एक मिनिट, तो कोण आहे, कोण आहे माहिती? बायबलमध्ये दोन करार आहेत माहिती, जुना करार आणि जुना करार. कुणाकडे दिशा दाखवतो, कुणाकडे बोट दाखवतो, कुणाकडे दाखवतो? येशूकडे दाखवतो. आमेन. सर्व गोष्टी जुन्या करारामध्ये येशूमध्ये फुलफिल होतात. पुढे, हा, आमेन. ज्याच्याविषयी जुन्या करारामध्ये लिहिला आहे तो आम्हाला सापडला आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. आता नथनेल हा फार रिलिजियस किंवा फार धार्मिक इस्रायली होता आणि तो देखील थांबलेला, मसीहा कधी येईल. हा व्यक्ती ज्याच्याबद्दल जुन्या करारामध्ये लिहिलेला आहे तो कधी येईल, तो देखील थांबलेला. आणि फिलिप त्याच्याकडे जातो आणि पुढं काय म्हणतो नथॅनियल, काय म्हणतो? हा, नथॅनियल त्याला म्हणतो की नाझरेतामधून काही चांगलं येऊ शकेल का? हालेलुया. तो काय म्हणतो? नाझरेतमधून काही चांगलं येऊ शकेल का? आणि फिलिप एक फार महत्वाचं वाक्य त्या ठिकाणी म्हणतो आणि त्याकडे आपण आपलं लक्ष लावूया. तो काय म्हणतो? येऊन पहा. आज तुम्हाला देखील मला तेच सांगायचंय, जरी तुमचा विश्वास एवढा नसेल, नथॅनियल सारखा असेल, थँक्यू ताई, थँक्यू, तुम्हाला ठाऊक नसेल येशू कोण आहे, त्याचा अनुभव तुम्ही घेतला नसेल, जरी तुम्ही ऑनलाईन पाहत आहात, तरी आज मला तुम्हाला एक एन्करेजमेंट द्यायचं आहे, मला तुम्हाला सांगायचं आहे, येऊन पहा. हालेलुया, कम अँड सी. बायबलचं वचन सांगतं, टेस्ट अँड सी दॅट द लॉर्ड इज गुड. चव घेऊन पहा की परमेश्वर चांगला आहे, चक्कर देखो परमेश्वर भला आहे. हालेलुया, तो आज देखील जिवंत आहे, त्यामुळं आज देखील आपण त्याचा अनुभव घेऊ शकतो. येऊन पहा. अरे मी येशूबद्दल ऐकलंय, येशू आरोग्य देतो, येशू येशू मसीह छुटकारा देत आहे, येशू मोकळीकता देतो, बंधनातून सोडवतो, व्यसनामधून सोडवतो, पण मी कधी अनुभवलं नाही आहे. जर असे तुम्ही व्यक्तिमत्व असाल, जरी ऑनलाईन पाहत असाल, मी तुम्हाला आज उत्तेजन देऊ इच्छितो, येऊन पहा. हालेलुया, येशू जवळ येऊन पहा, कारण की जर तुम्ही येशूकडे आला तर तुमचं जीवन बदलणार आहे 100%. त्याच्यानंतर नथनेल जो आहे येशूकडे येतो आणि येशू ख्रिस्त नथनेलबद्दल आधीच सांगतो. Verse 48 तो म्हणतो, बिफोर फिलिप कॉल्ड यू वेन यू आर अंडर द फिक ट्री आय सॉ यू. जेव्हा तू त्या अंजिराच्या झाडाखाली होता, फिलिप तुझ्याकडे पोचण्याच्या आधी मी तुझ्याकडे पोचलेलो. हालेलुया, आपला येशू किती महान आहे. हालेलुया, जरी तुमच्याकडं आज विश्वास नसेल, जरी तुमच्याकडं तो अनुभव नसेल, प्रियांनो, तुम्ही नथनेल सारखा असाल तरी परमेश्वर त्या देखील अवस्थेमध्ये, परिस्थितीमध्ये त्याची नजर तुमच्यावर आहे, त्याचे डोळे तुमच्यावर आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. आणि नथनेल मग
येशू ख्रिस्ताला काय म्हणतो? वर्स 49 नथनेल त्याला म्हणतो, गुरुजी आपणच देवाचे पुत्र आहात, आपण इस्रायलचे राजे आहात. हालेलुया. जेव्हा तुम्ही त्याचा अनुभव घ्याल, जेव्हा तुम्ही येऊन पाहाल त्याच्याकडे, तेव्हा तुम्हाला समजेल की तो कोण आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. आज तुम्ही कशासाठी प्रार्थना केली आहे मला ठाऊक नाही, पण एक व्यक्तीला ठाऊक आहे ज्याचे डोळे तुमच्याकडे लागलेले आहेत, ज्याची नजर तुमच्याकडे लागलेली आहे. त्याचं नाव आहे येशू. आज येऊन पहा, अनुभव घेऊन पहा तो किती चांगला आहे. हालेलुया, हालेलुया. जरी तुमच्या मनामध्ये थोडंसं वाटत असेल की अरे खरंच आहे का, येऊन पहा, येशूला आरोळी मारून पहा तो किती चांगला आहे. तुमच्या गरजेच्या ठिकाणी तो येईल आणि तुम्हाला आरोग्य देईल, तुम्हाला मोकळीकता देईल, तुमचा प्रॉब्लेम तो सॉल्व्ह करेल आणि तो दाखवून देईल की तोच देवाचा पुत्र आहे. हालेलुया.